घराणेशाही व धनशक्तीला गाडायचं काम मतदारांनी आजच्या विजयाच्या माध्यमातून दाखवून दिलंय. तमाम मतदार संघातील जनतेनं माझ्यावर जो विश्वास टाकलाय त्या विश्वासास पात्र राहून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया उस्मानाबाद लोकसभा शिवसेनेचे विजय उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली आहे. विजय, मला वाटतं खऱ्या अर्थानं शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रासप, RPI, शिवसंग्राम या सगळ्या पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी, त्याचबरोबर ह्या सर्व पक्षाच्या सर्व नेतेमंडळींनी जी मेहनत घेतली त्या सर्व कार्यकर्त्यांचा, त्या सर्व नेतेमंडळींचा हा विजय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या विजयाद्वारे हिंदुराज्य सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जो ऐनवेळेस त्या ठिकाणी हा विश्वास माझ्यावर टाकला आणि ही संधी देशाच्या सर्वोच्च अशा सभागृहात जाण्याची मला दिली, तो विश्वास सार्थ करण्यासाठी मला वाटतं या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र प्रयत्न करून झटून आणि त्याचबरोबर अगदी रक्ताचं पाणी करून हा विजय त्या ठिकाणी संपादित केला आहे. आणि खऱ्या अर्थानं मला वाटतंय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी काही विकास कामं मागच्या 5 वर्षात केली त्या विकास कामाला ॲप्रिशिएट करणारा, त्या विकास कामाच्या बाबतीत समाधान व्यक्त करणारा आणि ह्या देशाचं भवितव्य जर कोण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालवू शकत असेल तर मला वाटतं ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चालवू शकतात, अशा प्रकारचा सार्थ विश्वास ह्या पूर्ण मतदारसंघातील जनतेने त्याच्यावर व्यक्त केला आहे. अजून मला आपल्या सगळ्याला सांगावंसं वाटतं की जो विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्या विश्वासाला सुद्धा प्रामाणिकपणे पात्र राहून त्या लोकांच्या हिताची, सर्वसामान्यांच्या हिताची कामं अतिशय प्रामाणिकपणे इथल्या सगळ्या नेतेमंडळींना सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी करू. आणि परत एकदा खऱ्या अर्थानं धनशक्तीला गाडायचं, घराणेशाहीला गाडायचं काम मला वाटतंय लोकांनी आजच्या ह्या विजयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवून दिलंय. आणि खऱ्या अर्थानं मी जे पूर्ण प्रचारात सांगत होतो की ही लढाई कुठल्या दोन घराण्यातली नसून ही लढाई प्रवृत्तीची आहे, चांगली प्रवृत्ती विरुद्ध वाईट प्रवृत्ती. मला वाटतं लोकांनी वाईट प्रवृत्तीला त्या ठिकाणी गाडायचं काम आणि चांगल्या प्रवृत्तीला निवडायचं काम केलेलं आहे. निश्चितपणे त्यांच्या प्रत्येक तमाम जनतेने जो विश्वास या ठिकाणी सगळ्या मतदार बंधूंनी, मी काय म्हणत असतो की ओमराजेवर पोटच्या लेकराप्रमाणे या मतदारसंघातील लोकांनी प्रेम केलं, माया दिली, जे वडिलांचं छत्र कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांचं या ठिकाणी हिरावून घेतलं गेलं होतं त्याच प्रेमाचं, त्याच ताकदीचं छत्र.